नमस्कार विद्यार्थी बाल मित्रांनो, आज आपण भौमितिक आकृत्या या घटकाचा अभ्यास केलेला आहे। तर बघा, आज आपण तीन आकृत्यांची माहिती बघितली, त्रिकोण, आयत आणि चौरस। या तीन आकृत्यांचा जो अभ्यास होता तो आज आपण केलेला आहे। आणि या तीन आकृत्यांविषयी आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते कशा स्वरूपाचे असतात, तर अतिशय सोपे असे प्रश्न या तीन आकृत्यांविषयी परीक्षेला विचारले जातात। तर अशाच पद्धतीचा एक प्रश्न आज आपण या ठिकाणी सोडवून बघणार आहोत। तर बघा, स्वाध्यायातील पहिला प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासण्यासाठी घेतलेला आहे। तर प्रश्न असा आहे, सोबतच्या चौरसात ए बी च्या समोरील बाजू कोणती। या ठिकाणी बघा, चौरसाची आकृती दिलेली, त्या चौरसाला तुम्हाला सांगितलं मी चार बाजू असतात। तर या ठिकाणी प्रश्न काय विचारला की ए बी च्या समोरील बाजू कोणती। ही जी ए आणि बी ही जी बाजू आहे, या बाजूच्या समोरची बाजू त्यांनी आपल्याला शोधायला सांगितलेली आहे। तर बघा, ही जी ए बी ची समोरची बाजू कोणती सांगा बरं। तर बघा, या ठिकाणी सी आणि डी ही समोरची बाजू आपण या ठिकाणी सांगू शकतो। मग सी डी, तर बघा या ठिकाणी जे चार पर्याय आहेत त्याच्यामध्ये आपण बघूया। पर्याय पहिला बी ए ही बाजू आहे, पर्याय दोन नंबरला या ठिकाणी बी सी ही बाजू त्यांनी दिलेली, पर्याय तीनला सी डी ही बाजू दिलेली आणि पर्याय चारला बी ए ही बाजू दिलेली। तर आपली समोरची बाजू होती सी डी। तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे।